निश्चयाचा महामेरू असे रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्णन करताना म्हणलेले आहे. या जाणत्या राजांच्या तालमीत तयार झालेला त्यांच्या शिष्यांमध्ये आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या त्यांच्या कारभाऱ्यांमध्ये देखील हा राजांचा गुण पुरेपूर उतरला होता हे आपल्याला रामचंद्रपंत अमात्य यांनी केलेले कार्य अभ्यासताना नक्की जाणवेल. 1689 ते सन 1707 या मराठीशाहीच्या अत्यंत कठीण अशा काळात उभ्या स्वराज्यावर प्रचंड सैन्यानिशी तुटून पडलेल्या औरंगजेबाविरुद्ध मोठ्या जिद्दीने व कष्टाने तिगून राहून फितुरीसारखी इतर पर्याय समोर असून देखील स्वराज्य वाचविणे या एकाच ध्येयासाठी पर्वताप्रमाणे निश्चयी राहून या निष्ठावान नेत्याने केलेले कार्य आणि छत्रपतींच्या या गुणाचे पुरेपूर दर्शन आपल्याला रामचंद्रपंत अमात्य यांच्यात पाहायला मिळते. रामचंद्रपंत अमात्य हुकुमत पन्हा यांचे मूळ पुरुष इसवी सनाचे 15व्या शतकात भादने तर्फ सोनावे प्रांत कल्याण इथे राहायला होते. सुप्रभात मित्रांनो, आपण आज आलेलो आहे पन्हाळ्यावर आणि पन्हाळ्यावर नेहमीप्रमाणे आपली जी सिरीज चालू आहे डिस्कवर पन्हाळा यामध्ये एक वेगळं ठिकाण आपण आज पाहायचं आहे. आपण आलेलो आहे हुकुमत पन्हा रामचंद्रपंत अमात्य बावडेकर यांची समाधी पाहायला. मित्रांनो, आजचा एपिसोड थोडासा वेगळा असणार आहे आणि खूप खास असणार आहे, कारण की पन्हाळ्यावर एक असं ठिकाण आहे जिथं आपण युजली या भागातून जातो पण आपल्याला बऱ्याच वेळा हे माहीत नसतं की आहे काय. आज आपण आलेलो आहे पन्हाळ्यावर हुकुमत पन्हा रामचंद्रपंत अमात्य यांच्या समाधीजवळ. ही समाधी हा परिसर खूप पावन आहे आणि रामचंद्रपंतांचं कर्तृत्व देखील तितकंच मोठं आहे. हे सर्व आपल्याला पाहायचं आहे, याचा इतिहास जाणून घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठी आपण भेटतो आहे डिस्कवर पन्हाळा या पन्हाळ्याच्या सिरीजमध्ये. माझ्यासोबत कनेक्टेड रहा, स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ मी उमाकांत. छत्रपती शिवाजीराजे व निळोपंत यांच्या घराण्याचे अतिशय घनिष्ठ संबंध होते. स्वराज्य कार्याच्या आरंभीपासून सुरू असलेल्या कार्यात तसेच महत्वाच्या अशा अफजलखान प्रतापगड मोहीम, सिद्धी जोहार काळात पन्हाळा विशाळगड मोहीम, शाहिस्तिकांची पुणेची मोहीम, या पाठोपाठ 1665 मधील दिलेर खान व जयसिंग यांची मोहीम, या प्रत्येक मोहिमेदरम्यान छत्रपती शिवाजीराजांनी मोरोपंत, अण्णाजी दत्तो, निळोपंत अशा खास मातब्बरांशी मसलत करूनच आपले पुढील धोरण ठरवले आणि वेळोवेळी या निष्ठावान सहकार्यांनी राजांनी सोपवलेली कामगिरी चोख पार पाडली. सोबत राज्याचा बंदोबस्त उत्तम ठेवला. निळोपंतांनी स्वराज्य सेवेसाठी 32 वर्ष कार्य केले. कारकून, सरकारकून, वतनी कारभारी, सचिव, मुजुमदार असे निरनिराळे अधिकार बजावून निळोपंत इसवी सन 1672 मध्ये आपला पुत्र रामचंद्रपंत यांना शिवाजीराजांच्याकडे स्वाधीन करून निधन पावले. रामचंद्रपंतांनी त्यांच्या कार्यकिर्दीत शककर्ते शिवराय, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई व शिवाजीराजे दुसरे, करवीर छत्रपती संभाजीराजे दुसरे यांचा काळ अनुभवला. रामचंद्रपंतांचा जन्म इसवी सन 1650 मध्ये झाला असं मानलं जातं. रामचंद्रपंत शिवाजी महाराजांपेक्षा सुमारे 20 वर्षांनी लहान होते. निळोपंतांच्या बरोबरीने जात असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यपद्धतीची ओळख रामचंद्रपंतांना अगदी जवळून होत होती. शिवाजीराजांनी देखील रामचंद्रपंतांच्या अंगचे चातुर्य हुशारी ओळखून निळोपंतांना तुम्ही खरेच भाग्यवान आहात, हा पुढे निश्चित पराक्रमी होईल असे सांगितले. खुद्द छत्रपती शिवाजीराजे देखील रामचंद्रपंतांना स्वारीस बरोबर घेऊन जात असल्यामुळे त्यांचा राजकारभारात व लष्करात राबता वाढीस लागला होता. इसवी सन 1667 साली सिंधुदुर्ग पाहण्यात शिवाजीराजे गेले असता त्यांच्यासोबत रामचंद्रपंत देखील गेले होते. त्यावेळी राजांनी रामचंद्रपंतास किल्ल्याची वतनी सबनीशी दिली. निळोपंत 1672 मध्ये मरण पावले. त्या जागी राजांनी थोरले पुत्र नारोपंतांना जरी मुजुमदार केले असले तरी
ते संन्यस्त वृत्तीचे असल्याने धाकटे पुत्र रामचंद्रपंत यांचे काम करीत असत. शेवटी राजांनी रामचंद्रपंतास मुजुमदार केले. त्यावेळी त्यांचे वय अवघे होते 23 वर्ष. राज्याभिषेकानंतर नेमलेल्या अष्टप्रधान मंडळात रामचंद्रपंत निळकंठ यांना अमात्य म्हणजेच मुजुमदार केले आणि पुढील जबाबदारी दिली. सर्व स्वराज्यातील जमाखर्च पाहणे, लहान मोठ्या अधिकाऱ्यांच्या जमाखर्चावर देखरेख ठेवणे, दप्तर व फडणीसी कामाची पाहणी करणे, संबंधित खात्याच्या कागदपत्रांवर शिक्का करणे, या फडावरच्या कामगिरीसोबतच युद्धप्रसंगही करणे, ही कामे त्यांना नेमून दिली गेली. शिवकाळातील 13 वर्ष म्हणजेच ISN 1667 पासून 1680 पर्यंत म्हणजे शिवाजीराजांच्या अखेरपर्यंत रामचंद्रपंतांनी अतिशय निष्ठेने, अचूकपणे व कार्यतत्परतेने स्वराज्याची सेवा केली व छत्रपतींची मर्जी संपादित केली. संभाजीराजांच्या राज्याभिषेकानंतर रामचंद्रपंतांना सुरणीशी मिळाली व ते पुन्हा स्वराज्य कारभारात सामील झाले. अण्णाजी दत्तो यांच्या पश्चात रामचंद्रपंतांना सचिवपद देण्यात आले. 1681 ते 1682 मध्ये रामचंद्रपंत कुडाळ व नरगुंदच्या सुभेदारीवर नियुक्त होते. ISN 1689 मधील फेब्रुवारी ते नोव्हेंबर या 9-10 महिन्यांच्या अनिश्चित काळात रायगड व जिंजी यामध्ये पन्हाळा विशाळगडावर राहून रामचंद्रपंतांनी संताजी, धनाजी, शंकराजी नारायण, परशुरामपंत यांच्या सहाय्याने व आपल्या खंबीर नेतृत्वाने मराठ्यांचे निशाण पक्के उभारून ठेवले होते आणि राजाराम महाराज जिंजीस पोहोचेपर्यंत समस्त मराठ्यांना ते निशाण म्हणजेच मराठी सत्तेची आशास्थान वाटत होते. जिंजीस स्थिर होऊन राजाराम महाराजांनी छत्रपतीपद धारण केले व अष्टप्रधान मंडळ स्थापन केले. त्यात श्री सचिव असलेल्या रामचंद्रपंतांना हुकूमतपणा हा सर्वाधिकार देण्यात आला. याचा आशय असा की मुलुकातील सर्वांनी त्यांचा निर्णय मेनी करावा. हुकूमत म्हणजे राज्य व पन्हा म्हणजे रक्षणे. तत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्या अक्कल हुशारीने योग्य तो निर्णय घेण्यासाठी मुख्य म्हणजे समोर असलेल्या शत्रूचा सामना करून राज्य रक्षण्यासाठी आवश्यक असे निर्णय घेण्यास छत्रपती राजाराम महाराज व रामचंद्रपंत यांच्यातील अंतरामुळे विलंब लागू नये यासाठी स्वराज्याचे अनुभवी कारभारी रामचंद्रपंतांना हुकूमतपणा हे पद देऊन सर्वाधिकार देण्यात आले. रामचंद्रपंतांच्या या धडाडीमुळेच राजाराम महाराजांनी त्यांना जिंजीस जातानाच हुकूमतपणा हे पद दिले. याचा अर्थ रामचंद्रपंतांचे निर्णय सर्वांनी राजाज्ञा समजूनच पाळावेत. त्यावेळी पंत विशाळगडावर होते. पंतांनी विशाळगडावरून आपल्या कार्यास सुरुवात केली. अशा रीतीने रायगडानंतर आता मराठ्यांची सत्ता केंद्र एक विशाळगड व दुसरे जिंजी असे विभागले गेले व त्यामुळे आपोआपच औरंगजेबाची शक्ती देखील विभागली गेली. स्वराज्याच्या धामधुमीत रामचंद्रपंत अमात्यांचं जे कार्य होतं ते कार्य खूप मोठं होतं. कारण की एक वेळ असा होता, छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं होतं, ते संभाजी महाराजांची हत्या झाली होती, राजाराम महाराज जिंजीला होते. त्या काळात स्वराज्याची घडी व्यवस्थित बसवण्याचं काम रामचंद्रपंत अमात्य यांनी केलं. तसं पाहता आज्ञापत्र हा जर तुम्ही ग्रंथ वाचला किंवा आज्ञापत्रातली ज्या काही गोष्टी आहेत त्या वाचल्या तर तुम्हाला लक्षात येईल की रामचंद्रपंत हे फक्त मुसद्दी नव्हते तर त्यांची जी बुद्धिचातुर्य होतं यामध्ये त्यांनी लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत असल्यामुळे प्रत्येक गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांची उचलली होती. त्यांनी इतका व्यवस्थित महाराजांच्या गोष्टींचा अभ्यास केला होता की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभ्यासातील पूर्ण सार त्यांनी त्यांच्या आज्ञापत्र या ग्रंथात मांडलं आणि तो ग्रंथ खरंच खूप प्रभावी आहे. या ग्रंथामध्ये गडावर पाण्याचे नियोजन कसे असावे, गडावर गड रक्षणाकरता आपण काय करावे, जंग्या कुठं बांधाव्यात, दरवाजे कुठं बांधावेत, गडाशेजारी कुठला किल्ला असावा असू नये किंवा गडाशेजारी दुसरा डोंगर बांधून कसा काढायचा, का काढायचा, याची सर्व इन्फॉर्मेशन दिली होती आणि खूप चांगल्या पद्धतीने ती मांडली.
आज्ञापत्र या ग्रंथात आपल्याला पाहायला मिळेल की एक गडकोट स्वच्छ आणि क्लीन कसा ठेवावा, त्या गडकोटाच्या कुठल्याही एकाही भिंतीला तडा न जाता ती भिंत कशी संरक्षित ठेवावी किंवा त्या गडकोटाच्या संरक्षणाकरता काय उपाययोजना करावी हे अत्यंत विस्तृतपणे त्यांनी मांडलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत छत्रपती शिवाजी महाराजांनी एक एक हिरे अगदी तोलून मापून त्या हिऱ्यांना पैलू पाडण्याचं काम केलं आणि ते पैलू पाडल्यानंतर ते हिरे स्वराज्याच्या कामी वापरले. त्याचपैकी एक असलेले हुकूमतपणा रामचंद्रपंत अमात्य यांच्या समाधीजवळ आपण आलो आहे. रामचंद्रपंतांची समाधी अगदी पोलीस स्टेशन जे आहे पन्हाळ्याचं किंवा कचेरी आहे कचेरीच्या समोरच आपल्याला पाहायला मिळते. इथं दोन समाधी आहेत, जी मुख्य समाधी आहे ती रामचंद्रपंत अमात्य यांची आणि त्याच्या शेजारी जी दुसरी समाधी आहे ही त्यांच्या पत्नींची समाधी आहे. याच्या व्यतिरिक्त इथे एक तोफ आणि रामचंद्रपंत अमात्य यांचा एक छानसा पुतळा आपल्याला पाहायला मिळतो. मागे बराच इतिहास दिलेला आहे, त्याच्यामध्ये आज्ञापत्र, शिवछत्रपतींची राजनीती, राजा, राजधर्म, प्रधान, अष्टप्रधान मंडळ आणि त्यांचे संघटन, गडकोट आणि सहकार या सर्व गोष्टी इथं मांडलेल्या आहेत. या व्यतिरिक्त काही इतिहास असा दिलेला आहे की जिथं रामचंद्रपंत अमात्यांनी आपले संघटन कौशल्य किंवा आपली युद्धनीती, राजनीती कशा पद्धतीने चालवली किंवा कशा पद्धतीने ती डेव्हलप केली व कशा पद्धतीने मराठीशाही टिकवण्यासाठी त्यांनी त्याचा वापर केला याची बरीच माहिती दिलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा साधारणतः अमात्य हे 20 वर्षांनी लहान होते, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रत्येक गोष्ट त्यांना अगदी लहानपणापासून पाहायला मिळाली. त्यामुळे त्यांनी जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजनीतीवरचा सर्वात सुंदर ग्रंथ लिहिला तो होता आज्ञापत्र. या व्यतिरिक्त राजनीती नावाचा एक ग्रंथ देखील त्यांनी लिहिला. ही ग्रंथसंपदा देखील आपल्याला पाहायला मिळते. या ग्रंथामध्ये प्रत्येक गोष्ट त्यांनी अतिशय विस्तृतपणे मांडलेली आहे आणि त्याचं नियोजन खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. उदाहरण द्यायचं म्हणलं तर गडकोट आणि दुर्ग हे कसे सांभाळावेत, याचं नियोजन कसं ठेवावं, यासाठी पाण्याचं नियोजन कसं असावं, झाडे लावताना कुठली झाडे लावावीत, कुठली झाडे स्वराज्यासाठी गरजेची आहेत, कुठली झाडे निरुपयोगी आहेत, झाड जर तोडायचं असेल तर त्यासाठी काय करावं, कुठलं झाड तोडावं, याची विस्तृत माहिती त्यांनी आज्ञापत्र या ग्रंथात लिहिली. मित्रांनो, डिस्कवर पन्हाळा या सिरीजमध्ये आपण तुम्हाला फक्त पन्हाळा नाही दाखवत, तर या सिरीजमध्ये आपण मॅक्झिमम प्रयत्न करतो आहे की पन्हाळ्यातली जी हिडन प्लेसेस आहेत किंवा पन्हाळ्यात अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आज देखील लोकांना माहीत नाहीत किंवा लोकांना ती पाहता येत नाहीत किंवा लोक तिथपर्यंत पोहोचत नाहीत, तर या गोष्टी मला असं वाटलं की तुम्हाला पोहोचवावं, या गोष्टींची माहिती तुम्हाला असावी, या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळाव्यात, यासाठी हा छोटासा एक प्रयत्न करतो आहे पन्हाळा माझ्या दृष्टिकोनातून तुम्हाला दाखवून. कारण की पन्हाळ्याशी माझं एक वेगळं नातं जुळलं आहे. माझी जन्मभूमी ही पन्हाळा भागातली, ॲक्च्युली माझं गाव आहे ते पन्हाळा तालुक्यात येतं, त्याच्यामुळं पन्हाळ्याला मी खूप जबरदस्त कनेक्टेड आहे. आणि पन्हाळ्याबद्दल मला एक एपिसोड करायचा म्हणला तर मला वाटत नाही की पन्हाळा मला एका एपिसोडमध्ये बसवायला मिळेल, कारण खूप मोठा किल्ला आहे, प्रचंड व्यापक आहे आणि प्रचंड मोठा इतिहास आहे पन्हाळ्याला. जसं आपण म्हणतो रायगड, राजगड किंवा विशाळगड या प्रत्येक किल्ल्यांना जसे मोठमोठे इतिहास आहेत तसा पन्हाळा देखील आहे. कारण की पन्हाळा हा फक्त एक किल्ला किंवा दक्षिणेचं प्रवेशद्वार मानला गेला नाही, तर पन्हाळा हा एकेकाळची मराठ्यांची राजधानीचा किल्ला होता. इवन त्याच्या आधी देखील चोल साम्राज्याच्या राजधानीसुद्धा याच भागात होती, त्याच्यामुळं हा किल्ला खूप महत्त्वाचा आहे आणि हा किल्ला प्रत्येक कोल्हापुरातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला हा किल्ला अतिशय योग्य पद्धतीनं समजवून त्या किल्ल्याची माहिती आणि त्या किल्ल्यातील ठिकाणं, त्यांचा इतिहास मी प्रयत्न करतो आहे. मी इतिहासकार नाही आहे, परंतु मी प्रयत्न करतो आहे की या किल्ल्याचा जो छुपा इतिहास आहे किंवा या किल्ल्याच्या काही अशा गोष्टी ज्या गोष्टी बऱ्याच लोकांना माहीत नाहीत त्या मला जगासमोर आणायच्या आहेत, त्या मला आपल्या महाराष्ट्रातील, आपल्या देशातील बांधवांसमोर आणायचे आहेत. कारण की का तर हा किल्ला जो आहे, या किल्ल्याला जो सुवर्णपानाचा इतिहास आहे ना, तो खूप अप्रतिम आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा इतिहास प्रत्येक घरात पोहोचावा इतकीच माझी विनंती आहे. आणि त्यासाठीच हा उपक्रम राबवतो आहे डिस्कवर पन्हाळा या सिरीजमधून.
ही सिरीज आणि हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला, या सिरीजबद्दल तुमची काय मते आहेत, किंवा काही सुधारणा मला करता येतील, किंवा काही गोष्टी अशा आहेत की ज्या मला प्रेझेंट करता येतील, काही इतिहास आहे, कारण की बराच इतिहास अजून देखील लोकांना हळूहळू समजत आहे. मी तर फक्त वाचन करतो आहे, इतिहास संशोधनाचं कार्य मी नाही करत, परंतु जे वाचन करतो आहे किंवा ज्या गोष्टी मला माहीत आहेत त्या मी माझ्या पद्धतीनं तुम्हाला मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. तुम्हाला जर त्याच्याबद्दल जर जास्त इन्फॉर्मेशन मिळाली तर नक्की जरूर मला कळवा. मी माझी लिंक देतो आहे खाली किंवा माझा मेल आय डी देतो आहे, मला नक्की कळवा. मला खूप आनंद वाटेल तुमच्याशी कम्युनिकेट करून, किंवा तुमच्या माहितीच्या आधारे हा इतिहास मला जगासमोर मांडण्यात खूप आनंद वाटेल. तर यासाठी तुम्ही नक्कीच मला मदत कराल ही अपेक्षा. शिवाय आपलापणा आहे, आपला जिल्हा आहे, आपला किल्ला आहे, तर आपलापणा आणि आपला भाग हा आपण स्वच्छ ठेवायचा आहे. इथं आल्यानंतर कुठल्याही प्रकारचा कचरा करू नका. ही समाधी, हा परिसर खूप पवित्र आहे, हा भाग खूप पवित्र आहे, इथं खूप मोठा इतिहास घडलेला आहे, तर हा भाग स्वच्छ ठेवा. इतकीच माझी आपणा सर्वांना विनम्र विनंती, आणि आपण असंच भेटत राहू याच्या पुढच्या एपिसोडमध्ये. आपण कनेक्टेड राहू. स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ. मी उमाका आनंद. सत्तेची हाव भलाभल्या नेत्यांना नारायणाकडून नराकडे असा उलटा प्रवास करण्यास भाग पाडते, परंतु सतत 40-45 वर्ष छत्रपतींपाशी सेवा बजावून उत्तरोत्तर सर्वोच्च अधिकारपदावर राहून देखील स्वराज्याचा राज्यकारभार करणाऱ्या व मराठ्यांच्या अत्यंत कठीण काळात, जिथे मुलकात छत्रपती नसताना व सर्वाधिकार हाती असताना देखील सत्ताग्रहण करू शकत असणाऱ्या परिस्थितीमध्ये देखील त्यांच्या मनास असा विचार देखील शिवला नाही, व जे अमरण छत्रपतींशी एकनिष्ठ राहिले, अशा थोर व्यक्तिमत्वाच्या हुकूमतपणा रामचंद्रबंत अमात्य यांना आपला मानाचा मुजरा.